नमस्कार, मी स्नेहा दैनंदिन चालू घडामोडी सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत 10 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी. आज आपण कव्हर करणार आहोत पुढील न्यूज ज्या तुम्हाला दिसतात, तर प्रदीप पटवर्धन यांचे निधन, हरियाणा मधल्या इथेनॉल प्रकल्पाचे लोकार्पण, फिनलँड आणि स्वीडन यांचा नाटो संघटनेमध्ये समावेश, भारत की उडान उपक्रम, पंचामृत योजना, एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजना, दलाई लामा यांना मिळालेला पुरस्कार. सो या सगळ्या न्यूज आज आपण कव्हर करणार. सुरू करूया. प्रदीप पटवर्धन यांचे निधन. यांच्या संदर्भात ही न्यूज आहे. तर मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आणि हे 64 वर्षाचे होते. तर प्रदीप पटवर्धन यांनी अनेक लोकप्रिय मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अभिनय केला होता. मोरूची मावशी हे त्यांचं सर्वात गाजलेलं नाटक आणि नवरा माझा नवसाचा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं यासारख्या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका देखील गाजलेल्या होत्या. तर पटवर्धन यांनी अनेक मालिका चित्रपट नाटकांमधल्या आपल्या रसरशीत अभिनयानं रसिकांचं मन जिंकलेलं होतं. यांची अजून गाजलेली नाटके जी आहेत ती सगळी नावं सुद्धा इकडे दिलेली आहेत आणि ज्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं ते सुद्धा. सो पुढचे न्यूज. हरियाणामधल्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इथेनॉल निर्मितीच्या सुधारित तंत्रज्ञाना आधारित प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे आणि हरियाणातील पानिपत इथला हा कार्यक्रम दूरदृश्य प्रणाली मार्फत होईल. तर हरियाणामधील पानिपत येथील हा कार्यक्रम आहे आणि देशातल्या जैव इंधन निर्मितीला तसंच वापराला चालना देण्याचं सरकारचं उद्दिष्ट जे आहे तर त्याचाच हा एक भाग आहे. आणि या प्रकल्पात कचऱ्यातून संपत्ती ही संकल्पना उपयोगात आणून दरवर्षी सुमारे 3 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. जागतिक जैव इंधन दिवस पाळण्यात येत आहे. तर 9 ऑगस्ट रोजी जागतिक जैव इंधन दिवस जो आहे हा दिसून येईल आणि पारंपरिक जीवाश्म इंधनांना पर्याय म्हणून जैविक इंधनांचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत जनजागृतीसाठी हा दिवस महत्वाचा आहे. पुढील न्यूज. फिनलँड आणि स्वीडन यांचा नाटो संघटनेमध्ये समावेश. तर नाटो काय आहे हे आपण बघू. IR इंटरनॅशनल रिलेशन्स ज्यांनी अभ्यास केलेला असेल तर त्यांना थोडीफार माहिती असेल. तर फिनलँड आणि स्वीडन यांच्या नाटो संघटनेतील समावेशाच्या करारावर काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्वाक्षरी केली आणि या दोन्ही देशांच्या समावेशामुळे नाटो संघटना आणखी सशक्त होईल असं सुद्धा यांचं म्हणणं होतं. तर रशियाच्या युक्रेनवरील लष्करी कारवाईनंतर या दोन्ही देशांनी नाटो सदस्यत्वासाठी अर्ज केला होता, मात्र रशियाचा याला विरोध होता. तर नाटोच्या 30 सदस्य देशांनी गेल्या महिन्यात स्वीडन आणि फिनलँडच्या समावेशाबाबतच्या कराराला स्वीकृती दिली होती. आणि आता आपण ही न्यूज मध्ये काय आहे नाटो हे बघितलं. आता आपण बघूयात की नाटो म्हणजे काय. तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ज्यालाच नाटो म्हणतात, तर ही जगातील 29 देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे आणि याची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी 12 राष्ट्रांनी मिळून केली. आणि सॉरी, नाटोचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे आहे आणि 2017 मध्ये यामध्ये 29 सदस्य संख्या होती आणि 2020 मध्ये 30 झाली. यामध्ये लेटेस्ट इस्तोनिया, लॅटविया, लॅटविया, लिथुनिया, पोलँड, तर अशा वेगवेगळ्या देशांनी, आता नवीन देश सुद्धा यामध्ये ऍड झाले म्हणजे ज्यांना नवीन सदस्यत्व मिळालं. आणि नाटोलाच नॉर्थ अटलांटिक अलायन्स या नावाने सुद्धा ओळखलं जातं, ज्यामध्ये 27 युरोपियन देश, 2 उत्तर अमेरिकन देश आणि 1 यांच्यातील आंतर सरकारी लष्करी युती आहे. तर ही संस्था 4 एप्रिल 1949 रोजी स्वाक्षरी केलेल्या उत्तर अटलांटिक कराराची अंमलबजावणी करते. आणि नाटो एक सामूहिक सुरक्षा प्रणाली तयार करते ज्याद्वारे त्याचे स्वतंत्र सदस्य देश कोणत्याही बाह्य पक्षाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी परस्पर संरक्षणास सहमती देतात. आणि नाटोचे मुख्यालय ब्रसेल्स बेल्जियम येथे आहे. तर
अलाइड कमांड ऑपरेशन्सचे मुख्यालय बेल्जियमच्या मॉन्स जवळ आहे. तर ही नाटो संबंधित काही स्टॅटिक माहिती होती जी आपण बघितली. पुढील न्यूज, भारत की उडान उपक्रम. तर बातम्यांमध्ये काय आहे, तर भारताचा अटल अमर आत्मा आणि त्याच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी संस्कृती मंत्रालय आणि गुगलद्वारे इंडिया की उडान उपक्रम सुरू केला आहे. तर गुगल द्वारे हा उपक्रम सुरू केला आहे. एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. आता मुख्य मुद्दे काय, तर सांस्कृतिक मंत्रालय आणि गुगल यांच्यातील दशकभराच्या भागीदारीचा एक भाग म्हणून दिल्लीत एका विशेष कार्यक्रमाने भारत की उडान उत्सवाची सुरुवात झाली. भारत की उडान योजना संयुक्त उपक्रम आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली आहे. गुगल आर्ट अँड कल्चर द्वारे भारताच्या उडान योजनेअंतर्गत एक विशेष प्रदर्शनाचे अनावरण करण्यात आले, ज्याची रचना गुगल टीमने यश मिळविणाऱ्यांचा आणि गेल्या 75 वर्षात बदल घडवलेल्या क्षणांचा सन्मान करण्यासाठी केली आहे. गुगल आर्ट्स अँड कल्चर द्वारे आयोजित हे प्रदर्शन ऑगमेंटेड रियालिटी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील सर्वात मोठ्या कामगिरीचे प्रदर्शन करते, ज्यात भारतीय हस्तकला आणि देशासाठी काही खास करत असलेल्या महिलांच्या कथांचा सुद्धा समावेश आहे. भारताच्या उडान कार्यक्रमात इंडियाज गॉट टॅलेंट 2022 चे विजेते दिव्यांश आणि मनुराज यांचा आकर्षक कामगिरी आणि क्लिंटन सेरेजो आणि त्यांच्या टीमचा विशेष परफॉर्मन्स देशाच्या विविध भागातील कलाकारांना त्यांच्या प्रदेशाची संस्कृती दाखवून आणि भारतातील वैविध्यपूर्ण आवाजांना जिवंत करणारे संगीत आणि साऊंड ऑफ इंडिया तयार करण्यासाठी एकत्र आणले गेले. सो भारत की उडान उपक्रमासंदर्भात आपण ही माहिती बघितलेली आहे. पुढील न्यूज, पंचामृत योजना. तर बातम्यांमध्ये काय आहे पंचामृत योजना, तर उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पंचामृत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना सुरू केलेली आहे. आणि यामध्ये काय मुद्दे आहेत, तर किफायतशीर तांत्रिक उपायांचा परिचय करून आणि सहपीक पद्धतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने यूपी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. सुरुवातीला या योजनेअंतर्गत शरद ऋतूपूर्वी मॉडेल प्लांट विकसित करण्यासाठी राज्यातील एकूण 2028 शेतकऱ्यांची निवड केली जाईल. आणि यूपी सरकारने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोट नुसार पंचामृत योजना ऊसाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी तसेच 5 तंत्रांद्वारे ऊस पेरणीसाठी एकात्मिक खंदक पद्धतीचा समावेश करणे, व्यवस्थापन, कचरा मिलची, ठिबक सिंचन आणि सहपीक या 5 तंत्रांद्वारे करणे आहे. बघा, नावावरूनच पंचामृत जे दिसून येत आहे, तर हे जे 5 तंत्र आहे हे आपल्याला लक्षात ठेवायची. उत्तर प्रदेश सरकारच्या पंचामृत योजनेचा उद्देश ऊसाच्या पेंढा आणि पानांचा जास्तीत जास्त वापर करून पाण्याची बचत आणि इष्टतम वापर, खते आणि कीटकनाशकांचा वापर वाचवणे, उच्च उत्पादकतेसाठी एकापेक्षा जास्त पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देणे आणि त्याच वेळी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे आहे. आणि या योजनेअंतर्गत पंचामृत योजना राबविणाऱ्या शेतकऱ्यांचाही शासनाकडून गौरव करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या पंचामृत योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन शेती तंत्राचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्याचा असा सुद्धा आहे. सो पुढील न्यूज, एक राष्ट्र एक रेशन कार्ड, याला 3 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर आपण काही म्हणजे जवळजवळ आधी काही दिवसांआधी न्यूज मध्ये होतं एक राष्ट्र एक रेशन कार्ड, जेव्हा कोरोनामध्ये मायग्रेशन जे झालेलं की शहरातनं लोक गावाकडे परतले, गावातनं काही लोक शहराकडे आले, तर असं जे पण काही, तर जिकडे रेशन कार्ड त्यांचं असेल तर त्यांना त्याचा उपभोग नव्हता घेता येत ना, म्हणजे त्यांना युटिलाइज नव्हतं करता येत. सो मग एक राष्ट्र एक रेशन कार्ड अशी स्कीम आपल्याला बघायला मिळाली होती. तर जून 2022 मध्ये या उपक्रमात सामील होणारे आसाम हे नवीनतम राज्य असल्याने ही योजना आता देशभर लागू करण्यात आलेली आहे. आणि 4 राज्यांमध्ये 9 ऑगस्ट 2019 रोजी प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आलेल्या या एक राष्ट्र एक रेशन कार्डला 3 वर्ष पूर्ण झालेली आहे. सो या संदर्भात ही न्यूज होती. आणि दलाई लामा यांना लडाखच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. सो तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना लडाखचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि मानवतेसाठी विशेषतः
केंद्रशासित प्रदेशासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. सहावा पुरस्कार लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल लेह द्वारे प्रदान करण्यात आला, ज्याने सिंधू घाट येथे स्थापना दिनानिमित्त हा पुरस्कार दिला आणि मोठ्या उत्साहात सुद्धा साजरा केला आहे जो हा दिवस आहे तो. सो या संदर्भात ही न्यूज आपल्याला बघायला मिळाली. आय होप की आजचं लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.